संकट आलं नाही आलं तरी 6,000 केंद्र सरकार देतंय आणि 6,000 राज्य सरकार देतंय, याच्यापेक्षा चांगला निर्णय काय असू शकतो? कारण तुमचा जन्म कधी झाला? 2 जुलैला. आणि तुम्ही नमो योजना कधी सांगताय? आज 20 जुलैला. जसं काय आम्हाला हिणवून दाखवताय त्याच्या लोक तुमची टिंगलटवाळी करतील. मी उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही मुंड्या. याच्यासारखी दुसरी अति महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काहीच असू शकत नाही. संकट आलं तर विमा सरकार भरतंय, संकट आलं नाही आलं तरी 6,000 केंद्र सरकार देतंय आणि 6,000 राज्य सरकार देतंय, याच्यापेक्षा चांगला निर्णय काय असू शकतो केदार साहेब? म्हणून शेवटी का होईना माझं भाषण संपल्यावर नियमाला धरून असेल नसेल, पण ह्या 3 उद्देशाचं तरी सरकारचं अभिनंदन आपण करावं करावं. अरे चला, अरे मैं जिस सुनील केदार को जानता हूं उसका दिल इतना बड़ा है. चांगल्या प्रकारे योजना सांगताय, अभ्यास केलाय, बरोबर आहे, परंतु थोडस विनंती वजा नम्रतेने बोललात तर ते भावेल. कारण तुमचा जन्म कधी झाला? 2 जुलैला. आणि तुम्ही नमो योजना कधी सांगताय? आज 20 जुलैला. जसं काय आम्हाला हिणवून दाखवताय त्याच्याऐवजी थोडा सौम्यपणा घ्या, नम्रता घ्या, तर ते भावेल. न पेक्षा लोक तुमची टिंगलटवाळी करतील. बसा बसा. एक तुम्हाला आदरणीय भास्करराव जाधव साहेब, मी जित नाही का नको आता नाही, पण मला ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार म्हणून गुलाल लावला, आज मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे त्यावेळेस कार्याध्यक्ष तुम्ही होतात हे विसरू नका, अध्यक्ष तुम्ही होतात हे विसरू नका, स्वाभाविक आहे. तुम्ही सुद्धा भाषण करताना ज्या आवेशपूर्ण बोलता, विनम्र वजा विनंती हे सर्व जे आपल्यात येत नाही ते माझ्यात सुद्धा येणार नाही, स्वाभाविक आहे. कृषकांसाठी शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढला आणि स्वाभाविक त्याच्यावर जर शेतकऱ्याच्या कृषी विभागाची जबाबदारी येत असेल आणि चांगल्या गोष्टी जर प्रभावीपणे मांडायचा प्रयत्न केला असेल तर अध्यक्ष महाराज बाकी कुणाला नाही पण प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला असेल तर याच्यात अध्यक्ष महाराज स्वाभाविक आहे की ह्या याला नकार कुणी देऊ शकत नाही ह्या 3 उद्देशाला, म्हणून 3 उद्देशाला नकार देऊ शकत नाही, म्हणून स्वाभाविक वेदना तर होणारच, चांगलं तर मानता येणार नाही. पण माझी एवढीच अपेक्षा आहे की भाषणाबाबत आपण जसं मी उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही मी मुंड्या, जसं भाषणाच्या बाबतीत आपण आक्षेप घेतला भाषण मी चांगलं करतो असं आपण या ठिकाणी बोललात तसं शासन सुद्धा शेतकऱ्याच्या बाबतीत चांगलं करतो हे जर म्हणला असता तर मला आणखीन तुमच्या प्रती आदर जो आहे तो आणखीन वाढला असता, हे मात्र नम्रपणाने या ठिकाणी सांगतो.